नमस्कार मित्रांनो, आज आपण जो सेटअप घेऊन आलो तो फुल सेटअप आहे, ज्याच्यामध्ये 24 इंचचा IPS मॉनिटर पण आपण यूज केलेला आहे, तसेच ग्राफिक्स कार्ड पण यूज केलेला आहे. RTX 3050 6GB ग्राफिक्स कार्ड ह्या बिल्ड मध्ये यूज केलेला. प्रोसेसर जो यूज केला आहे तो i5 12th generation प्रोसेसर आहे. 500GB प्लस 1TB हार्ड डिस्क पण आहे स्टोरेज साठी, कारण की ग्राफिक डिझाईन साठी हा PC कस्टमर यूज करत आहेत. कोल्हापूरचे कस्टमर आहेत, हर्षद पाटील त्यांचं नाव आहे. त्यांनी हा डिझाईनिंग साठी आणि ग्राफिक डिझाईन साठी हा PC बिल्ड करत आहेत, ज्याच्यामध्ये जो मदरबोर्ड यूज केलेला आहे तो MSI चा S610 मदरबोर्ड, तसेच जी रॅम यूज केलेली ते SPG गेमिंग वाली D30 8GB रॅम यूज केलेली आहे. चला तर मग ऑल कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून बघूया, याचे फीचर्स कशा पद्धतीने डोकं साधणार आणि सगळं मटेरियल गॅरंटेड जेन्युइन मटेरियल आहे ना ते पण चेक करून घेऊया. मटेरियल तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये जी रॅम यूज केलेली आहे आपण XPG गेमिंग D30 8GB 3200 MHz वाली रॅम आपण या बिल्डमध्ये यूज केलेली आहे, जी की कम्प्लीट बॉक्स पॅक आहे. बॉक्स पॅक तुम्ही दोन्ही साईडला इथं चेक करू शकताय. प्लस प्रोसेसर जो यूज केलेला आहे तो प्रोसेसर इंटेलमध्ये i5 12th generationचा 12400F वाला प्रोसेसर आपण यूज केलेला आहे. बॉक्स पॅकसाठी तुम्ही या साईडला चेक करू शकताय, प्लस दोन्ही साईडला तुम्ही बॉक्स पॅकने चेक करू शकता. इथं सिरियल नंबर पण तुम्हाला या प्रोसेसरचा बघायला मिळेल, जो की वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे. प्लस जी SSD यूज केलेली आहे WD ब्ल्यूवाली 500GB SSD SN580 ब्ल्यूवाली SSD आपण यूज केलेलं आहे. SN580 500GB SSD NVMe 4000 रीड राईट स्पीड याच्यामध्ये, रीड आणि राईट स्पीड जे प्रोव्हाइड केलेलं आहे 4000 MBPSचं रीड राईट स्पीड प्रोव्हाइड केलेलं आहे. फायर वॉरंटी Gen 4 SSD आपण ह्या बिल्डमध्ये यूज केलेलं आहे. कम्प्लीट बॉक्स पॅक दोन्ही साईडला तुम्ही चेक करू शकता. सिरियल नंबर तुम्हाला रॅमवरती पण SSD वरती पण बघायला भेटेल. तसेच मेन पार्ट राहिला जो की ग्राफिक्स कार्ड ओपन बॉक्स आहे की नाही हे चेक करायचं झालं तर तुम्हाला जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे ते MSI RTX 3050 ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे, जे की 6GB ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे. 2X.2 fan सोबत ग्राफिक्स कार्ड आहे. इथं तुम्ही बॉक्स पॅक आहे का नाही चेक करू शकताय. कम्प्लिटली बॉक्स पॅकसाठी इथं चेक करू शकताय. आणि याच्यामध्ये सपोर्ट 4K 120Hz HDR 8K 60Hz सपोर्टेड आहे. याचे फीचर्स तुम्हाला बॉक्सवरती पण बघायला भेटतील. कम्प्लीट बॉक्स पॅक आहे तुम्हाला इथं बेसला बघायला भेटेल, NVIDIA MSI ग्राफिक्स कार्ड. तसेच कीबोर्ड माऊस जो यूज केलेला आहे तो ट्रान्सफॉर्मरमध्ये कीबोर्ड माऊस ट्रान्सफॉर्मर 1 हा कीबोर्ड माऊस ब्लॅक कलरवाला यूज केलेला आहे. आणि SMPS जो यूज केलेला आहे तो SMPS तुम्ही चेक करू शकता. अँटी स्पोर्टचा FP550B 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड SMPS आहे. 80+ ब्रॉन्झ तुम्हाला लोगो पण इथं बघायला मिळेल. कम्प्लीट बॉक्स पॅक आहे चेक करायला पाहिजे. सिरियल नंबर तुम्हाला बॅक साईडला बघायला मिळेल. इजी 3 year वॉरंटी सुद्धा याच्यात प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जो मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे तो MSI H610M-E DDR4 वाला मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे. Gen 4 सपोर्टेड आहे. MSI प्रो सिरीज वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे. 2 RAM तुम्ही ऍड करू शकता. आता अजून 8GB आहे आणि 16GB जरी रॅम टाकणार असाल तर टाकू शकताय. 4 cooling सिस्टीम, मेमरी बूस्ट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आहे आणि अॅडोब बूस्ट टेक्नॉलॉजी दोन्ही पण ॲड केलेत. बॉक्स पॅक आहे का चेक करणार, बॉक्स पॅक तुम्ही इथं चेक करू शकता. तसेच Wi-Fi रिसिवर एक ॲड केलेला आहे आणि 1TB HP जे हार्ड डिस्क यूज केलेलं आहे ते 1TB यूज केलेलं आहे, जे की तुम्ही चेक करू शकता. 7200 RPM वाली साठा हार्ड ड्राईव्ह आपण ॲड केलेला आहे. तसेच जे कॅबिनेट यूज केलेलं आहे ते अँटीस्पोर्टचं ICE112 हे कॅबिनेट आपण ह्या बिल्डमध्ये यूज केलेलं आहे अँटीस्पोर्टचं. याच्यामध्ये 3 RGB फॅन फ्रंटला येतात आणि बॅकला एक RGB फॅन प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जे मॉनिटर आपण यूज केलेला आहे LG मॉनिटर आहे 24MR 400, जो की 100Hz सोबत येतो. अगोदरचं मॉडेल जे होतं ते 74Hz होतं, हा 100Hz सोबत मॉनिटर IPS येतो. AMD 3 टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आहे. आता मग या ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून फिटिंग करायला घेऊया. कॅबिनेटला तुम्ही चेक करू शकता. राईट साईडला टेम्पर ग्लास बघायला मिळेल, जी राईट साईडला तुम्हाला टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेली आहे ट्रान्सपरंटमध्ये. वर फ्रंटचं मेश तुम्ही चेक करू शकता, जे फ्रंटला मेश डिझाईन तयार केलेलं आहे ते जरा युनिक डिझाईन आहे. IPS 4 112 ह्या कॅबिनेटसाठी फ्रंटचं मेश पण तुम्ही चेक करू शकता, जे मला अदर कम्पॅरिझन मेशपेक्षा हे मेश चांगलं वाटते. वरती टॉपवरती तुम्ही चेक करू शकता, ह्याच्या टॉपवरती जे बटन प्रोव्हाइड केले आहे त्याच्यामध्ये पॉवर बटन एक आहे, रिसेट बटन एक आहे, तसेच USB 2 प्रोव्हाइड केलेले आहे 2.0 आणि 3.0 एक USB पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे.
आणि हेडफोनचा जॅक सुद्धा तुम्हाला वरती टॉप वरती बघायला मिळेल. आणि वॉशेबल जी मेश आहे ती कूलर साठी तुम्ही ती यूज करू शकता. कूलर नंतर तुम्ही मॅग्नेटिक आहे त्यामुळे वॉशेबल तुम्ही यूज करू शकता. आणि ह्याच्यात जे मदरबोर्ड सपोर्टेबल आहे ते ATX मदरबोर्ड तुम्ही इथं चेक करू शकता. ऑल ATX एक्सटेंडेड ATX पर्यंत ऑल कॅबिनेट ऑल मदरबोर्ड ह्याच्यामध्ये ॲड करता येतात. बेसला पण तुम्ही डबल फॅनवाला कूलर ॲड करू शकताय. टॉपला करणार असाल तर टॉपला पण करू शकताय. बॅक साईडला एक तुम्हाला RGB फॅन बघायला मिळेल. आणि फ्रंटला जे फॅन प्रोव्हाइड केले ते 3 RGB फॅन ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. चला तर मग हे बिल्ड करायला गेले. बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे ते. या बिलच्या ऑल डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळणार आहे. तसेच तुमच्या रिक्वायरमेंट काय वेगळ्या असतील तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा आपण PC बिल्ड करून देतोय. सजेशन काय पाहिजे असेल बिंदास आपल्याला कॉल करा. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सजेशनसाठी काही चार्जेस भेटत नाही, चार्जेस लावत नाही आपण. त्यामुळे सजेशन काही जरी असेल तुम्ही कशा पद्धतीने यूज करणार आहे, शेअर मार्केटला यूज करणार आहे, डिझायनिंगसाठी यूज करणार आहे, गेमिंगसाठी यूज करणार आहे, तर फोटोग्राफर लाईनसाठी यूज करणार आहे, तर ऑल सिरीजला वेगवेगळ्या कॉम्पोनंट यूज करायला लागतात. त्यामुळे सजेशन नक्कीच कॉल करा. तुमच्या रिक्वायरमेंट काय आहे त्या व्हॉट्सअपला पण आपल्याला टाकू शकताय. त्याच्यात तुम्हाला लेटेस्ट प्राइस मिळून जातील. आणि या PC सुद्धा लेटेस्ट प्राइस तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहेत. आता जी व्हिडिओ आपण केलेली आहे त्याच्यानंतर व्हिडिओ आपली एडिटिंग करून जास्त दिवसानंतर अपलोड होते. काही कंटिन्यू शेड्यूल वेगवेगळ्या PC बिलचे व्हिडिओ चालू आहेत. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय त्यामुळे रिक्वायरमेंटसाठी नक्कीच ह्याच्या बजेटसाठी नक्कीच आमच्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन बिल टाकत आहे त्याच्या व्हिडिओ तुम्हाला इझिली नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. थँक्यू.